साहित्य पाहून तर तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज आजची रेसिपी काय आहे. आजची रेसिपी आहे उपवासाची आंबट गोड वाल आणि अळूची भाजी. तर हे आहेत मोड आलेले वाल, हे त्याचे स्किन काढून घेतलेली आहे, मोड आलेले छान वाल थोडेसे पाण्यामध्ये भिजत घातलेत. आणि हे आहे अळू, भाजीचं अळू, जे त्याचे देठ आणि पान दोन्ही घेतलेले आहेत. त्याचं साफ करून कापून पाण्याखाली धुवून हे मिथळत ठेवलेलं आहे. तर चला करूया आता वाल आणि अळूची आंबट गोड उपवासाची भाजी. तर पातेलं तापलेलं आहे, आता आपण तेल घालूया फोडणीसाठी. दोन तीन चमचे घालूया. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण हिंग आणि राईची फोडणी करणार आहोत. राई तडतडली की लगेच हिंग घालायचा. आणि हे आळू तेलामध्ये घालायचं. आता मी पहिल्यांदा आळू परतून घ्यायचं. आता हे चांगलं आळू परतून घेऊया. हे आळू छान परतून झालेलं आहे. आता हे आपण थोडा वेळ 2 मिनिटं जरा झाकून ठेवूया, थोडं मऊ होईपर्यंत वाट पाहूया. 2 मिनिटं झाली आहेत, आपण उघडून पाहूया. हे आळू थोडं मऊ झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण वाल टाकूया. एकदा मिक्स करून घेऊया वाल आणि आळू. आणि ह्यामध्ये आपण आता हळद, अर्धा चमचा हळद आणि हा घरचा मसाला आहे तो आपण घालूया. जवळजवळ 1.5 चमचा घालूया. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालेला आहे हळद मसाला घालून. आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी, शिजण्यापुरतं पाणी घालूया. आणि वाल चांगले शिजले पाहिजे. शिजल्यानंतर आपण त्याला चिंच, गूळ, नारळ वगैरे घालणार आहोत. त्याच्यामुळे हे आता झाकून ठेवूया. जवळपास 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया आपला वाल शिजले आहेत की नाही. वाल आणि अळू एकदम मिक्स होऊन एकदम मऊ झालेलं दिसते अळू. तर वाल आपल्याला चेक करायचे शिजलेत. हां शिजलेत, एकदम खूप असे शिजवायचे नाहीयेत, नाहीतर ते मोडतील. आपल्याला वाल अख्खे पण दिसले पाहिजेत पण शिजले पण पाहिजेत असं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालतोय. साधारण छोट्या लिंबाएवढी चिंच घेतली होती, ती पाण्यात भिजत घातली होती. आणि त्याच मानाने गुळ. तर चिंच आणि गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचंय. आणि आता वाल शिजल्यामुळे आता आपण मीठ घालणार आहोत. तर चवीप्रमाणे मीठ. हे सगळं आता एकत्र करायचंय. आणि नारळ पण घालायचं. आणि ओला नारळ, खोबरं की आंबट गोड तिखट अशी छान आपली वाल आणि अळूची भाजी तयार होईल. गूळ वितळेपर्यंत थोडा वाट बघूया. भाजी थोडीशी रसरशीतच ठेवायची, खूप कोरडी करायची नाही. हां, त्याप्रमाणे त्या पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता.
तर पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवूया. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे भाजी उघडून बघूया. छानपैकी मिळून आलेली आहे ही भाजी आणि वाल देखील असे अख्खे अख्खे राहिलेले आहेत. तर आता आपण गॅस बंद करूया. ही आपली भाजी तयार आहे आणि एका सर्विंग बाउलमध्ये काढूया. ही अशी छान रसदार भाजी जी आहे ती आंबट गोड तिखट अशी आहे. उपवासाची आहे. तर ही आपली वालाची उपवासाची भाजी तयार आहे. याच्यामध्ये कांदा लसूण काही नाही आहे. अगदी कमी साहित्यामध्ये नेहमीप्रमाणेच परंतु तेवढीच चविष्ट अशी ही आपली उपवासाची वाल आणि अळूची भाजी तयार आहे. वालाची भाजी उत्तम झाली याचं ओळखायचं एक टेस्ट म्हणजे ही भाजी भाजीमध्ये वाल शिजले तर पाहिजेत परंतु ते मोडले नाही पाहिजेत. असे अख्खे अखे वाल राहिले पाहिजेत तरच वालाची भाजी उत्तम झाली असं सांगता येईल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा. आमच्या रेसिपीज अशा छान छान पारंपरिक परंतु कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम सोप्या असतात. तर आमचं चॅनल स्पाइस स्टोरी अँड सोल बघायला विसरू नका. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पाहत राहा स्पाइस स्टोरी अँड सोल.